सिंधुदुर्गात आज दीपावली निमित्ताने आयोजित नरकासुर दहन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सावंतवाडी आणि मालवणी इथे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। मोठमोठ्या नरकासुराचा वाजत गाजत धिंड काढण्यात आली होती। पहाटे नागरिकांनी त्यासाठी मोठी गर्दी केली होती। सावंतवाडी इथे मोती तलावाच्या काठावर तर मालवणमध्ये समुद्र किनारी हे भव्य नरकासुर जाळण्यात आले। सिंधुदुर्गामध्ये दिवाळीचा आनंदही अनेकांनी साजरा केला। विद्युत रोषणाईने जिल्ह्यात वातावरण भारावून गेले। देशभरात अनेक ठिकाणी आज दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो। आज नरक चतुर्थी दिनानिमित्ताने सगळीकडे अभ्यंग स्नानाने दिवसाला सुरुवात झाली आहे। अभ्यंग स्नानाबरोबरच आज दिवाळी पहाटेनिमित्त अनेक ठिकाणी संगीताच्या मैफिलींचंही आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कंत्राटी कामगारांना दिवाळीच्या मुहूर्तावर सुप्रीम कोर्टाने आनंदाची बातमी दिली आहे। कंत्राट पद्धतीवर काम करत असलेल्या देशभरातील लाखो कामगारांना कायम कामगारांइतकंच पगार द्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। समान कामासाठी समान वेतन हे तत्व अंमलात आणावं आणि कंत्राटी कामगारांना कायम कामगारांइतकंच वेतन द्यावं असे आदेश न्यायमूर्ती जे एस केहर आणि न्यायमूर्ती एस ए बोबडे यांच्या खंडपीठाने दिलाय। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कायद्याचा असतो, त्यामुळे हा नियम तमाम कंत्राटी कामगारांना लागू होणार आहे। ठाणे बेलापूर एमआयडीसीने स्थलांतरित केलेल्या 284 प्रकल्पग्रस्तांना 20 वर्षानंतर घरांचे करारनामे देण्यात आले। भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करारनामे वितरित झाल्यावर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। 99 वर्षांच्या करार कालावधीसह प्रत्येकी 5 लाख रुपयांचा नोंदणी खर्चही माफ करण्यात आलाय। दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू प्रदूषणाचं प्रमाण शहरांमध्येच नेहमीच जास्त वाढतं। या काळात उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे अस्थमा आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांना फारच त्रास होतो। अगदी सामान्य नागरिकांच्या आरोग्यालाही हे प्रदूषण घातक असतं। दिवाळीच्या काळात श्वसन आजाराच्या रुग्णांची संख्या जवळपास तिपटीनं वाढते आणि म्हणूनच त्यामुळे दिवाळीत सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलंय। उडवणारे फटाके मुले जे धूर आणि केमिकल सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड असले केमिकल्स निघतात, त्यामुळे लहान मुलांना इस्पेशली 12 वर्षाच्या खाली सगळ्यात जास्त श्वासाचा त्रास होतो। ज्या लोकांना ऑलरेडी श्वासाचा त्रास आहे, दमा किंवा COPD किंवा ॲलर्जीज, त्या लोकांना जास्त काळजी घ्यायला पाहिजे। चायना मेड आकाश कंदिलांना विरोध होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बांबूपासून बनवलेल्या आकाश कंदिलांना नाशिकमध्ये मोठी मागणी आहे। आंध्र प्रदेशातून आलेल्या कारागिरांनी हे अनोखे कंदील साकारले आहेत। हे कंदील साकारण्यासाठी चक्क बंगळुरूहून बांबू आणि वेताच्या कामट्या आणल्या आहेत। वेगवेगळ्या बांबूच्या काड्या त्यात धाग्यांनी सुंदर रंगबेरंगी विण साकारून हे कंदील तयार केले जात आहेत। हे इको फ्रेंडली कंदील 200 ते 300 रुपयांना मिळत आहेत। राऊंड बॉल कॅप, अम्ब्रेला, हाफ राऊंड, ट्रँगल असे विविध आकारांचे कंदील इथे मिळत आहेत। विशेष म्हणजे दिवाळी संपल्यावर त्याचा फ्लॉवर पॉट म्हणूनही उपयोग करता येणार आहे। पुण्यामध्ये आयोजित MDC दिवाळी पहाट कार्यक्रमात शिवहरी जुगलबंदी रंगली आहे। पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतुरवादन आणि पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरी वादनाचा सुरेल आविष्कार या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। त्यांना साथ आहे पंडित भवानी शंकर आणि पंडित योगेश सामसी यांची। दादरमधील शिवाजी पार्क रोषणाईनं उजळून निघालंय। मनसेनं यंदा दीपोत्सव या संकल्पनेत अख्खं शिवाजी पार्क विद्युत रोषणाईनं सजवलं। त्याचं उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालं। स्वतः कलावंत असलेल्या राज ठाकरे यांनी या रोषणाईच्या सजावटीचा कुटुंबियांसह आस्वाद घेतला। तर शिवसेनेनेही दिवाळीच्या पूर्वसंध्येला सांज स्वरांची या कार्यक्रमाचं शिवाजी पार्क इथल्या महात्मा गांधी तरण तलाव इथं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते। मीरा रोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी R8 ही गाडी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे। महत्वाचं म्हणजे शॅगीने ही कार क्रिकेटपटू विराट कोहलीकडून विकत घेतली होती। दिल्लीतून ही गाडी जप्त करण्यात आली आहे। शॅगी याने ही कार कॉल सेंटरच्या पैशातून घेतल्याचा संशय आहे। 2012 या कारची खरेदी करण्यात आली होती।
नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाप्रकरणी महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी मातोश्रीवर धाव घेतली. यावेळी गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांचीही भेट घेण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आदी उपस्थित होते. सर्व निर्णय लोकशाही प्रक्रियेनुसार झाल्यानं लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर करणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर महापौरांनीही मुख्यमंत्री कायद्यानुसार निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी हेच सांगेल की लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र झालेत याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोष्ट गंभीर आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सगळ्यांच्या भावनांचा तुम्ही आदर करा, नाहीतर मग या हे कायदेच काढून टाका. एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरच्या अविश्वास प्रस्तावामुळे नवी मुंबई महापालिका गाजत असतानाच पालिकेची अनधिकृत बांधकामांवरची कारवाई देखील सुरूच आहे. डॉक्टर डी वाय पाटील शैक्षणिक संकुलातल्या एका 9 मजली इमारतीचा बांधकाम परवाना महापालिकेने रद्द केलाय. तळमजला अधिक 9 मजल्यांची ही इमारत आहे. इमारतींचं 3 मजल्यांपर्यंतचं बांधकाम पूर्ण होत आलंय. परवान्यामध्ये इमारतीला 500 वाहनांचं पार्किंग दाखवण्यात आलं होतं, मात्र वाहन तळ तळमजल्यावर न ठेवता बाजूच्या जमिनीवर दाखवण्यात आला होता. मात्र तिथे लॉन बांधण्यात आलंय, तसंच तिथं मोठी झाडंही आहेत, त्यामुळे तिथं पार्किंग होऊ शकत नाही. याबाबत 21 ऑक्टोबरला सुनावणी घेऊन 2 दिवसांपूर्वी परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. आयएएस अधिकारी लहुराज माळी दमदाटी प्रकरणाची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गंभीर दखल घेतली आहे. लहुराज माळी हे पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आर्किटेक्ट संदीप महाजन यांनी रघुराज माळी यांना दमदाटी करत माळी यांच्या कार्यालयात गोंधळही घातला होता, त्यामुळे माळी यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्याची घोषणा बापट यांनी केली आहे. अधिकारी नियमांच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत आणि म्हणून काल जो प्रकार झाला हा काही बरोबर नाही आहे, चांगला झाला नाही, त्याची चौकशी करण्यात येईल. आणि अशा पद्धतीनं सरकारी सेवकांना अधिकाऱ्यांना दमदाटी देणं हे नियमबाह्य आहे, पण जे नियमात नसेल त्याची मागणी करणंही बरोबर नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून कोणाला तरी चौकशी अधिकारी म्हणून नेमू आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्याची माहिती घेऊ. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी 30 ऑक्टोबरला महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्किट हाऊस इथं ही बैठक होणार असून त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. 5 नोव्हेंबरपासून साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होतोय, त्यापूर्वी होत असलेली ही बैठक ऊस दराच्या तोडग्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जाते. भिवंडीचा माणकोली नाका हा कार चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. खुद्द ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही तिथल्या ट्रॅफिकचा फटका बसला. जिल्हाधिकारी कल्याणकर माणकोली इथल्या गोडाऊनना वेळेच्या मर्यादेची नोटीस देण्यासाठी चालले होते, मात्र या प्रवासात ते स्वतः वाहतूक कोंडीत अडकले. अखेर वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा नियम पायदळी तुडवत रॉंग साईडने निघाला. जिल्हाधिकारी स्वतःच वाहतुकीचे नियम तोडत असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने ऑनलाईन प्रक्रियेची अट शिथिल केली आहे. त्यामुळे आजपासून ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत. नाशिक मनमाड नगरपालिकेत ऑफलाईन अर्जाची विक्रीही सुरू झाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं आजही तरुणाईवर गारूड आहे. विविध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणारे अण्णा हजारे आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या विश्वविधाता श्रीपाद वल्लभांवर आधारित चित्रपटामध्ये अण्णा हजारे भजन करताना दिसणार आहेत. राळेगण सिद्धी इथे यादवबाबा मंदिरात या भजनाचं चित्रीकरण करण्यात आलं. जालना जिल्ह्यातील कैलास पवार हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. ग्रामीण भागातील मुलाने चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानं अण्णा या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी तयार झाले.
नाशिक शहरात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीची नवी घटना उजेडात आली आहे. या पदाधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरातील संचेती टॉवरच्या व्यापारी संकुलात मानाचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात जाहिरातीचे फलक ठेवले होते. दिवाळीच्या काळात हे फलक हटवण्याची सूचना व्यावसायिकांनी केली होती आणि त्याचाच राग येऊन सत्यम खंडाळे आणि त्याच्या साथीदारानं अमित पवार नावाच्या व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांजवळ सापडलेल्या 57 लाख रुपयांबाबतचं गूढ अद्याप कायम आहे. बाजार समितीच्या 134 कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातील 57,63,73,800 रुपये रक्कम बुधवारी रात्री परस्पर घेऊन जाताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने हस्तगत केली होती. यात बाजार समितीच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि महागाई भत्त्याच्या पैशांवर डल्ला मारला जात असा आरोप काही संचालकांकडून केला जातोय. बाजार समितीच्या सभापतींनी हे आरोप फेटाळले असून गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केलाय. सातबारा उतारावर नावाची नोंद करण्यासाठी 27,000 रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेला महाडमधील खरवलीचा तलाठी संतोष चांदोरकर याला अलिबाग न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार यांच्या मालकांनी धामणे येथे जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या 7-12 उतारावर नावाची नोंद करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. या कामासाठी तक्रारदार यांनी शेलटोली येथील तलाठी लीना गुरव यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. गुरव यांच्याकडून काम करून देतो असं सांगून संतोष चांदोरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 45,000 मागणी केली होती. दरम्यान तलाठी लीना गुरव यांचीही चौकशी एसीबीने सुरू केली आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील उंबरखेड तांडाजवळील आदर्श वसाहत सातकुंड इथं तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या 4 शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. कृष्णा राठोड, रामेश्वर पवार, उमेश पवार, आकेश पवार अशी मृत मुलांची नावं आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीत बुडून 2 तरुण मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वर्धा नदी जवळील माजरी गावातील 8 मुलं नदीवर फिरण्यासाठी गेली होती. यातील जावेद अली आणि आकाश भारती हे 16 वर्षीय 2 मुलं नदीत पोहण्यासाठी गेले. मात्र नदीच्या मधोमध असताना हे दोघेही जण बुडाले. अंधार झाल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बचाव कार्य करता आलं नाही. सकाळी स्थानिक लोक, पोलीस आणि बचाव पथकाच्या मदतीने मुलांचा शोध घेण्यात आला. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून काढण्यात आले. या घटनेमुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर माजरी गावावर शोककळा पसरली आहे. मुंबईमधून आता आलिशान क्रूझ सर्व्हिस सुरू होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने याबाबत पुढाकार घेतलाय. जर्मनी तयार झालेली 18 मजली भव्य आलिशान क्रूझ आज मुंबईत दाखल होईल. मुंबईत आल्यावर 2,000 प्रवाशांना घेऊन या क्रूझचा पहिलाच प्रवास कोलंबोच्या दिशेने होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने यासाठी खास तयारी केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.